बातमी राज ठाकरे यांच्या गोंदिया दौऱ्यासंदर्भात राज ठाकरे यांचा गोंदिया दौरा होता. यावेळेस राज ठाकरे यांनी थोडक्यात सभा आटोपलेली आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या. सभा होती ही सभा राज ठाकरे यांनी थोडक्यात आटोपली आहे. यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना दिल्यात. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा गोंदिया दौरा हा महत्वाचा. आपले प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय, पाहूयात. राज ठाकरे हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौरा आल्यानंतर 15 मिनिटं फक्त त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि या 15 मिनिटात त्यांनी कार्यकर्त्यांना कोणतं कानमंत्र दिलं आणि काय सांगितलं याबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश भाऊ आहेत. मुकेश भाऊ, काय सांगाल, काय सांगितलं राज ठाकरे यांनी? आज 17 वर्षानंतर राजसाहेबांच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दौरा झालेला आहे आणि सर्व कार्यकर्ते फार उत्साहाने साहेबांची वाट बघत होते. साहेबांनी आपल्या थोडंसं जे कानमंत्र दिलेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याकरिता सर्व मनसैनिकांनी पक्षबांधणीवर फार लक्ष देण्याकरिता सांगितलेलं आहे आणि सध्याच्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये आता जे आहे पोलीस प्रशासन त्यांच्यावर सांगितलेलं आहे की मुंबई पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस प्रशासन त्यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आमच्याकरिता सणाचा दिवस होता आणि जे आतुरतेने प्रत्येक कार्यकर्ता राजसाहेबांची वाट बघत होता ते 17 वर्षानंतर आज आमची पूर्ण झालेली आहे आणि आमच्याकरिता ते समजा एक आमच्याकरिता विठ्ठलच आहेत प्रत्येक मनसैनिकाकरिता. आणि साहेबांनी हे निवडणुकीची वेळ आहे विधानसभेची ते एक आढावा बैठक म्हणून त्यांनी घेतलेलं आहे आणि साहेबांचा आदेश हे सर्व सर्व आहे आमच्याकरिता आणि साहेब म्हणणार की बाबा तुम्ही लढा तर आम्ही निश्चितच लढू. राजसाहेब ठाकरे हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्या आल्यानंतर सर्व मनसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण झालं. एक नवीन उत्साह घेऊन आता निवडणुकीला पुढे जाण्यासाठी मनसैनिक तयार झालेत आणि येणाऱ्या निवडणुकीत आता किती विधानसभेच्या जागा मनसे लढते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया.